हाथ आई हुई बाजी पे बहुत नाजना कर, हाथ आई हुई बाजी पे बहुत नाजना कर, जीतने वाले तुझे मात भी मिल सकती है। नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज। मित्रांनो, नुकताच लोकसभा निवडणूक संपन्न झाली आणि उद्या म्हणजे 4 जूनला अंतिम निकाल येणार आहे। आणि या अंतिम निकालाच्या अगोदरच काही प्रसारमाध्यमांनी एक्झिट पोल आपल्याला दाखवलेले आहेत। ते एक्झिट पोल किती टक्के खरे हे 4 जूनला कळणारच आहे। मित्रांनो, आज आपण अशा एका लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत की खरोखर हा उमेदवाराला पाडण्याकरिता जिल्ह्यातून टोटल जेवढे राजकीय नेते होते त्यांनी प्रयत्न केले, आणि प्रयत्नच नाही तर ते शर्तीचे प्रयत्न त्यांनी केलेले होते। हो, मी गोष्ट करत आहो अमरावती लोकसभेच्या संदर्भात आणि खास करून नवनीत राणा यांच्या संदर्भात। नवनीत राणा ह्या पूर्वीपासूनच विवादित राहिलेल्या आहेत। सर्वप्रथम त्यांना तिकीट मिळते का हा पण एक प्रश्नचिन्ह मतदारसंघामध्ये होता। सर्वप्रथम त्यांच्याकडे जे कास्ट व्हॅलिडिटीचं जे त्यांची एक केस न्यायालयात सुरू होती त्या संदर्भात की अशा काही मध्यंतरी प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा होत होत्या की नवनीत राणा यांना जेलसुद्धा जावं लागणार। शेवटी त्यांना न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला व त्यांना बीजेपीने तिकीट दिली। जेव्हा त्यांना बीजेपीने तिकीट दिली तेव्हा स्वतः बीजेपीतूनच त्यांना सर्वप्रथम विरोधाचा सामना करावा लागला जिल्ह्यातून। त्यानंतर जिल्ह्यातून जेवढे राजकीय नेते होते त्यांनी सुद्धा विरोध केला होता। परंतु आवर्जून मला इथं सांगावंसं असं वाटते की नवनीत राणा यांचा त्रास हा सर्वसामान्यांना कधी नव्हताच, त्यांचा त्रास होता राजकीय पुढाऱ्यांना। एवढ्या त्रासाचा सामना त्यांनी केला आणि थेट त्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि प्रचार सत्रात सुद्धा त्यांनी धुमाकूळ असा उडवलेला होता। त्यानंतर अंतिम ठिकाणी काही प्रसारमाध्यमांमध्ये अशा बातम्या आल्या की नवनीत राणा यांनी पैसे देऊन मतदारांना प्रचाराकरिता बोलावले होते। आपण त्या संदर्भातली एक बातमी सुद्धा आपण आपल्या चॅनलवर प्रकाशित केलेली होती। त्याही नंतर जेव्हा निवडणूक झाली प्रसार माध्यमांमध्ये अशा चर्चा यायला सुरुवात झाल्या होत्या की बळवंतराव जे त्यांचे प्रतिस्पर्धी होते हे निवडून येतील। आता 2 दिवस झाले प्रसार माध्यमांमध्ये असा एक एक्झिट पोल दाखवता की नवनीत राणा हे विजय होतील आणि बळवंतराव हे पराजय होतील। पण मला तरी, कारण की लोकसभा अमरावती हे मी ग्राउंड रिपोर्ट मॅप तयार केलेला होता आणि ग्राउंडवर शिरून मतदारांच्या मॅ प्रतिक्रिया घेतलेल्या होत्या, मला तरी असं वाटतं की बळवंतराव इथून हमखास विजयी होणार आहे। परंतु ह्या बाबतीत जर नवनीत राणा जर विजयी जर झाल्या तर खरोखर अमरावती जिल्ह्यात एक इतिहासच निर्माण होईल। मागील 2019 नवनीत राणा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साह्याने अपक्ष निवडून आलेल्या होत्या आणि 2024 ते बीजेपीमधून निवडणूक लढवली होती। 2019 नवनीत राणा हे आनंदराव अडसूळ यांना पराभव करून ह्या निवडून आल्या। आनंदराव अडसूळ यांना 4,67,212 मतं पडली होती आणि तब्बल नवनीत राणा यांना 1,37,932 मतांनी नवनीत राणा ह्या विजयी झाल्या होत्या। जर मताचं जर डिवायडेशन जर पाहलं तर ह्या वेळेस नवनीत राणा ह्या निवडून येण्याची शक्यता आहे। परंतु जे चित्र दाखवत आहे, जे मतदारांचा जो कौल दाखवत आहे ते नवनीत राणांच्या विरोधात दाखवत आहे। परंतु ह्याही वेळेत जर नवनीत राणा जर निवडून आल्या तर खास करून जिल्ह्याच्या ताई आणि भाऊचं राजकारण हे धोक्यातच येणार आहे। अमरावती मतदारसंघाचा जर विचार जर केला तर अमरावती मतदारसंघामध्ये सुरुवातीपासून अशी चौरंगी लढत पाहायला मिळाली होती। चौरंगी लढत म्हणजे बीजेपीच्या नवनीत राणा आणि काँग्रेसच्या बळवंतराव वानखेडे, त्यानंतर प्रहारचे दिनेश भूप आणि त्यानंतर वंचित व रिपाईचे आनंदराज आंबेडकर। सुरुवातीपासून असंच चित्र आपल्याला अमरावतीमध्ये दिसत होतं की चौरंगी लढत होती। पण काही दिवसानंतर अमरावतीचं एक चित्र तिरंगी लढतवर आलेलं होतं। तिरंगी लढतमध्ये जे उमेदवार होते, एक बीजेपीच्या नवनीत राणा होत्या, काँग्रेसच्या बळवंतराव वानखेडे होते, त्यानंतर दिनेश भूप होते। आता सुरुवातीपासून असं एक माहिती, असं एक संभ्रमाचं वातावरण तयार होतं की नवनीत राणा ह्या 100% निवडून येतील। परंतु ऐन वेळेवर प्रहारने त्यांचा उमेदवार डिक्लेअर केला आणि बीजेपीच्या मतखाण्याकरिताच हा उमेदवार डिक्लेअर केला असावा असंही जनमानसात चर्चेचा विषय होता। मित्रांनो, परंतु ह्या उमेदवाराला
खरोखर प्रहारचा परिणाम पडेल का हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरेल। पण ह्यावेळेस जर एकंदरीत जर चित्र जर आपण जर पाहलं ह्यावेळेस सुद्धा जे मतं प्रहारच्या उमेदवाराने खाल्लेले आहेत हे बीजेपीचेच खाल्लेले आहे हे सुद्धा आपण इथं पाहू शकतो। आणि नवनीत राणा यांना पाडण्याकरिता जिल्ह्यातून अनेक असे राजकीय नेत्यांनी शर्तीचे प्रयत्न केले होते, अपक्षवाल्यांनी तर केलेच होते, काही त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा त्यांना पाडण्याकरिता प्रयत्न केलेले आहे। त्यांना पाडण्याकरिता का प्रयत्न केलेला आहे की नवनीत राणा ह्या नुकतेच बीजेपीमध्ये प्रवेश केलेला होता आणि अमरावती जिल्ह्यात सुरुवातीपासून बीजेपीचे जे काही नेते होते त्यांना नवनीत राणा येत्या काळात हे जड जाणार होते, त्यामुळे नवनीत राणा यांना पाडण्याचे सुद्धा प्रयत्न केले होते। एका भाषणात तर थेट नवनीत राणा हे सुद्धा यांनी सुद्धा बोलून सुद्धा दाखवलेलं आहे की देशात नरेंद्र मोदी यांची हवा नाही आहे, हे स्वतः त्यांनी कबूल सुद्धा केलं होतं। असा कबूल करणारा एकमेव नेता ह्या नवनीत राणा आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या। सुरुवातीपासून नवनीत राणा ह्या विवादित राहिलेल्या होत्या आणि जिल्ह्यामध्ये जे त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्याविषयी जे मागील सरकारमध्ये आरोप केले होते आणि जो हनुमान चालीसा त्यांनी पठनाचा एक आग्रह केलेला होता, त्या हनुमान चालीसामुळे नवनीत राणा ह्या संपूर्ण देशभरात गाजल्या होत्या आणि उद्धव ठाकरे यांना सोडो की पोळो करून सोडणाऱ्या ह्या नवनीत राणा येत्या जूनला ह्या निवडून येणार का? जर निवडून जर आला तर जिल्ह्यात खरोखर एक इतिहास निर्माण होईल आणि जे स्थानिक नेत्यांचं राजकारण आहे हे सुद्धा धोक्यात येईल। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। सह्याद्री माझा न्यूज सोबत, सूरज देशमुख, दर्यापूर। धन्यवाद।